राजवाडे संशोधन मंडळाच्या पाच ग्रंथांचे 28 जून रोजी सायंकाळी 4 वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात मंत्रालयासमोर मुंबई येथे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी पत्र परिषदेत दिली. आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष मदनलाल मिश्रा, संचालक मृदुला वर्मा, जयश्री शाह, व्यंकटेश दाबके, श्रीपाद नांदेडकर, राधेश्याम वर्मा आदी उपस्थित होते. यावेळी संजय मुंदडा यांनी सांगितले की धुळ्यातील ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती मीरा धाराशिवकर यांनी गेले दीड तप परिश्रमाने संपादित केलेल्या खानदेशातील साहित्यिक व त्यांचे साहित्य एक अवलोकन या बृहत ग्रंथाचे प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राजवाडे संशोधन मंडळाचे संशोधक प्राध्यापक श्रीपाद नांदेडकर लिखित इतिहासाचे साक्षीदार तसेच जळगाव येथील रहिवासी आणि मंडळाच्या संशोधन प्रकल्प सचिव प्राध्यापिका डॉ उज्ज्वला नेहते लिखित मोडी लिपी परिचय या पुस्तकांचेही प्रकाशन खासदार पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या हस्ते प्रकाशन करायचे आहे ते माननीय शरदरावजी पवार साहेब, बाळासाहेब महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, सुप्रियाताई सुळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती आणि आर आर केबल समूहाचे श्री महेंद्रजी काबरा, हे सर्व उपस्थिती तिथे लाभणार आहे यांची. आणि धुळ्यातील मीराताई धाराशिवकर यांनी मागील दीड तप जवळपास 15 वर्ष परिश्रम घेऊन संपादित केलेल्या खानदेशातील साहित्यिक व त्यांचे साहित्य एक अवलोकन या बेहद बृहत ग्रंथांचे प्रकाशन समारंभ, तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते होणार असून त्यामध्ये आपल्या राजवाडे मंडळाचे कुलगुरू नांदेडकर नांदेडकरजी यांनी लिहिलेले इतिहासाचे साक्षीदार, तसेच मोडी लिपीचे आमच्या राजवाडे मंडळाचे दुसरे डायरेक्टर उज्ज्वला नेहते यांनी केलेले मोडी लिपीचा परिचय या तीन पुस्तकांचं प्रकाशन माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते होणार असून याचवेळी भोपाळ निवासी केशव कृष्णदास कमालदार यांनी लिखित मराठ्यांचे कमालदार या माहितीपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. मराठ्याकालीन प्रशासनाचा कमालदार हा कणा होता. मराठ्याकालीन कमालदार या ग्रंथात समग्र माहिती दिली आहे. तर मंडळाचे माजी मुख्य चिटणीस स्वर्गवासी डॉक्टर प्रणव देशपांडे लिखित शिवकालीन दुर्ग त्याच्यावर स्थापत्य व्यवस्थापन आणि लष्करी महत्त्व याची माहिती त्या ग्रंथात असून या ग्रंथांचे प्रकाशन राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे यांचे शुभ हस्ते होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध कथाकथनकार संरेखा संजय मुंदडा यांच्या कथाकथनाचा 1111वा प्रयोग त्या दिवशी तिथे सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी निःशुल्क असला तरी प्रवेशिका ठेवली आहे आणि ती वितरणाची व्यवस्था मुंबई येथील वायवी चव्हाण सेंटर, शिवाजी नाट्य मंदिर, दीनानाथ नाट्य मंदिर विले पार्ले, ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्य सभागृह तसेच धुळेकर रसिकांसाठी राजवाडे संशोधन मंडळ येथे करण्यात आले आहे.